आमदार सुहास अण्णा कांदेवासह अंजुमताई कांदे यांनी केला किन्नरांचा सन्मान. आमदार निवासस्थानी नांदगाव मनमाड शहरातील तृतीय पंथीयांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. दीपावली निमित्त सर्व तृतीय पंथीयांना आमंत्रित केले होते. यावेळी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर श्री श्री पायलगिरी गुरु महामंडलेश्वर नंदगिरी मुस्कान गुरु नीतू हाजी गुरु अग्नेश गुरु श्रावणी पायल नंदगिरी या मंचावर उपस्थित होत्या. आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुनताई कांदे यांनी महामंडलेश्वर गुरूंचे मंत्रोच्चाराच्या गजरात पाद्यपूजन केले. यावेळी साडी चोळी गुलाब पुष्प हार घालत सर्व गुरूंचा सन्मान केला. ढोल ताशांच्या गजरात सर्व तृतीय पंथीयांचे स्वागत सौ अंजुनताई कांदे व शिवसेना महिला आघाडीने केले. यावेळी गुलाब पुष्पांचा वर्षाव सुरू होता. या ठिकाणी सर्व तृतीय पंथीयांच्या हातावर मेहंदी काढली गेली. सर्वांच्या हातात हिरव्या बांगड्या घातल्या गेल्या. सर्वांना फेटे बांधले गेले. दीपावली निमित्त सर्वांना साठी मिठाई दीपावली गिफ्ट बॉक्स तसेच ओवाळणी देऊन थेट भेट देण्यात आली. यानंतर सर्वांचा पंचपक्वान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आज हा 11 सोहळा जो आम्ही घरी संपन्न झाला आज आपल्या त्या सोहळ्याला फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी माझ्या एका शब्दाला मान देऊन त्या घरापर्यंत आल्या आणि आमचा जो सत्कार होता छोटासा तो स्वीकारला. आमचं त्या मागचा हेतू फक्त एवढा होता की ज्याप्रमाणे दिवाळी सण हा सगळ्यांचा असतो, प्रत्येक घटकाचा जर दिवाळी सण गोड होत असेल तर त्यांनी का मागे राहावं आणि त्यांचा सण का गोड होऊ नये. किंबहुना त्यांच्या ज्या समस्या असतील किंवा त्यांचे जे प्रश्न असतील प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य होत नव्हतं, म्हणून सगळ्यांना एकाच ठिकाणी जमा केलं. त्यांच्या थोड्याफार ज्या काही समस्या आहेत त्या अण्णांसमोर ठेवल्या गेलेल्या आहेत. लवकरच ज्याप्रमाणे पूर्ण तालुक्याचा विकास होतो त्याही तालुक्याच्या घटक आहेत त्याही आमच्या मधल्याच आहेत हे समजूनच त्यांच्याही ज्या समस्या आहेत त्याही आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. एवढीच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची एक छोटीशी प्रयत्न होता छोटासा आणि त्या प्रयत्नांना आई भगवती आम्हाला यश देव असंच या ठिकाणी सांगते आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. जय श्री महाकाल. मी बोलते पायल नंदगिरी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर. आज नांदगावामध्ये येण्याचं कारण असं की ना आज अंजुमन ताईनी आणि अण्णा भाऊनी आम्हाला किन्नर समाजाला आजपर्यंत कोणीही जवळून बघितलं नव्हतं. पण एक असा नेता आहे की म्हणतात ना कुठंतरी पृथ्वीवर एक असा दिग्गज एक खडा असतो तसा अण्णा भाऊ आमचे एक खडा आहे. तर त्या चमकते हिऱ्यानी आज आम्हाला इथं नांदगावामध्ये बोलून आमच्या सगळ्या किन्नर मानवांना बहिणींना सगळ्यांना आहे ना इथं बोलून त्यांचे मान सन्मान ओटी खणा नारळाने ओटी साडी बांगड्या म्हणजे प्रत्येक सण तुम्ही बघितला असाल की ना हळदी कुकू होतो लेडीजचा यांचा मधी मधी लेडीजांनी की विधवा बायांचा हळदी कुकू केला. अंजुमन ताई आहे त्यांनी किन्नरांचा हळदी कुकू केलेला आहे. ही किती मोठी बात आहे. आजपर्यंत आमच्या किन्नरांचा कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही यांनी गटाने आमचा हळदी कुकू केलेला नव्हता. आज आम्हाला इथं बोलून त्यांनी मान सन्मान आमचं सगळं मनातल्या गोष्टी त्यांनी भाऊनी ताईनी आमच्या ऐकल्या त्याच्याबद्दल मी आभार मानतो तुमचे. अण्णांना एकच म्हणाल की म्हणतात ना की ना चमकत्या हिऱ्याला कधी पण ना माणूस आहे ना पोसळणच घालतं कारण की तो हमेशा चमकावा. आणि अण्णाला आम्ही एकच सांगाल की ना अण्णा आप आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. अण्णा ह्या पातळीवर नाही याच्याही उंच पातळीवर त्यांनी गेलं पाहिजे आणि हे कार्य केलं पाहिजे. आमचा आशीर्वाद त्यांचा आमच्या किन्नर समाजाकडून अण्णांना भरभरूचा आहे. ते मोठ्या याच्यावर जावं आणि त्यांना याच्याही पेक्षा मोठ्या याचे. नाशिक लोकशाही न्यूज साठी अविनाश मगर मनमाड.